लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यात यावं या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीनं घंटानाद आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय. चुनी मिल कंपाऊंड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संभाजी आरमारच्या वतीनं श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. रोगराई बेरोजगारी त्रस्त असलेल्या जनतेचे कंबरडं मोडलंय. वापरापेक्षा वीज बिल जास्त देऊन वीज वितरण कंपनी जनतेची लूट करतीये अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरलीय. नफेखोरीमध्ये रममाण असलेल्या कंपनीला जाग आणून देण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. या टाळेबंदीमुळे बऱ्याच जणांचा रोजगार गेलाय, अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळले. अशा परिस्थितीमध्ये 3-4 महिने लॉकडाऊन झालं. या लॉकडाऊन काळातील जे वीज बिल जनतेला एमएसएमईकडून आलेलं आहे त्या अव्वाच्या सव्वा आलेलं आहे. अक्षरशः हजारो लाखोंच्या रुपयामध्ये ही वीज बिलं जनतेवर लादण्यात आलेले आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर वीज बिल माफी व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे आणि ती जास्त देखील आहे. सरकार वारंवार वीज बिल माफी संदर्भात आम्ही विचार करत आहोत, लवकरच वीज बिल माफीचा निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची पोकळ घोषणाबाजी केली जात आहे. एकीकडं सगळ्या उद्योजकांनी अशा अडचणीच्या काळात देशकार्यामध्ये योगदान दिलेलं आहे, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं असताना महावितरण कंपनी मात्र नफेखोरी करत असल्याचं दिसून येत आहे. अशा अडचणीच्या काळात नफेखोरीच्या मागे न लागता महावितरण कंपनीनं 50% आणि महाराष्ट्र सरकारनं 50% अशा पद्धतीनं 100% वीज बिल माफी दिली पाहिजे अशी संभाजी आरमारची ठाम आणि आग्रही भूमिका आहे. तशा पद्धतीचं आजची आमची या आंदोलनाद्वारे सरकारकडे आणि महावितरण कंपनीकडे मागणी आहे. आजचं हे घंटानाद आंदोलन महावितरण कंपनीला नफेखोरीच्या धुंदीतून जागे करण्यासाठी पुरेसं पडेल असा संभाजी आरमारला विश्वास आहे. आणि यदा कदाचित आजच्या या घंटानादानंतर देखील महावितरण कंपनीची नफ्याची नशा जर उतरली नाही तर संभाजी आरमारला महावितरण कंपनीला टाळं ठोकण्याचं आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. आणि अशी वेळ सरकार आणि महावितरण कंपनीनं येऊ न देता जनतेला वाढीव वीज बिलातून माफी द्यावी, वीज बिलाच्या त्रासापासून मुक्तता द्यावी हीच आमची मागणी आहे.